आहे लोटस महल, जाऊया आपण आतमध्ये, आतमध्ये पण दाखवूया तुम्हाला सगळं। बघू शकता तुम्ही कसलं भव्य आहे लोटस महल, खूप आहे आणि मला कळत नाही, दिसत पण नाही आहे माझा अवतार कसा झालेला आहे वगैरे, कारण का दमलोय, खूप जास्त दमलो आम्ही। तरी आम्हाला अजून एक टेम्पल फिरायचं 9 किलोमीटर सायकलिंग वगैरे करून। तर हे जे बघतोय तुम्ही मागे, हे आहे लोटस टेम्पल, आणि इथे पहिला एअर कंडिशनल आपण म्हणू शकतो इंडियामधला होता। तर दोन राणे इथे राहायच्या, आणि हे जे आहे तर इथे पाणी असायचं, ही विहीर आहे पाण्याची, आणि पाण्याच्या विहिरीतून पाणी वरती न्यायला जायचं। आणि अशा रचना केलेली आहे मंदिरामध्ये की तिथून एक एक बारीक छिद्र छिद्र आहे, तिथून पाणी पूर्ण महालामध्ये येतं। तर काय करायचं ते की सुती कापडा घ्यायचं मोठ्याच्या मोठा, आणि पूर्ण महालाला येते गुंडाळायचं, आणि त्या महालात गुंडाळलेल्या कापड्यावरनं ते पाण्याचे ड्रॉप्स द्यायचे, आणि जेव्हा विंड यायची झोक्याचा वारा यायचा, आतलं ॲटमॉस्फिअर आहे ते पूर्णच्या पूर्ण गार होऊन जायचं। ही त्यावेळेचं माणसाचं डोकं होतं, कमीत कमी 1000 वर्षापूर्वी। बघा खरोखर खूप ॲडव्हान्स होतो, बट परकीय आक्रमण जेवढी झाली, आणि तुम्हाला कळेल की आपण किती ॲडव्हान्स होतो, जे की आपलं हिस्ट्री आहे ती इथेच हंपी आणि बदामीमध्ये येऊन कळेल तुम्हाला की भारत किती पुढारलेला देश होता। तो आलेलो आहे कृष्ण मंदिर आणि कृष्ण बाजार, तिकडे कृष्ण बाजार आहे आणि इकडे आहे कृष्ण मंदिर, बघू शकता तुम्ही। हे आहे कृष्ण मंदिर हंपीमधलं, अगदी भव्य आहे बघू शकता तुम्ही। तुम्ही प्रत्येक स्पॉट बघत बसला ना हंपीमधली, तुम्हाला प्रचंड दिवस जातील बघायला, कारण का प्रत्येक 50 मिनिटाला काही ना काहीतरी बघणार का आहेच, आणि असं हे भव्य आहे सगळं बघू शकता तुम्ही। असा मंडप आहे, हे मंदिर आहे, काय वरद होय। आणि आपल्याला जायचं ते 50 च्या नोटेवर जे मागचा जो रथ आहे तो आता रथ बघायला जायचा आहे आपण, की हंपींच्या मंदिराप्रमाणे तिथे पण खूप जास्त कोरीगाव मिळालेला आहे। मागे बघू शकता हे आहे ते कृष्णा टेम्पल आहे, आणि माझ्या खाली बरोबर आहे ते कृष्ण बाजार, म्हणजे इथे बाजार वगैरे लागायचा घोड्यांचा वगैरे असेल तो। आता जात नाही खाली कारण का खूप लेट होतं आम्हाला, आणि आम्हाला अजून विजयापुरा विठ्ठल टेम्पल आहे जे की विठ्ठलाचं आहे, विठ्ठलाच्या स्मरणात बांधलं होतं टेम्पल, तर तिथे जायचं आहे। तिथे ते वाजणारे खांब वगैरे आहेत, खूप इंटरेस्टिंग आहे, तिकडे आपण भेटू डायरेक्ट। बघू शकता तुम्ही आहे कृष्ण बाजार, विठ्ठल मंदिराच्या एंट्रन्सला इथून रस्ता आहे तो सुरू होतं, आम्ही तिथे सायकल पार्क केलेला आहे, आणि इथून हा रोड आहे, आणि इथून 1.75 किलोमीटर्सवर आहे विठ्ठल मंदिर, रोड आहे हा, आणि बाजूनच बघा नदी जाते, खूप भारी वाटते, खूप भारी। इकडे दगडांचे डोंगर वगैरे आहेत, मध्ये नदी आहे, आणि हे आहे आपल्याला चढायचं, क्या बात आहे यार। आम्ही सायकलिंग करून इथपर्यंत आलो, खूप धमाल झाले आता, लिटरली खूप धमाल झाले। बघा कुठे कुठून जायचं दगडातून वगैरे, आणि हा ब्युटिफुल नजारा नदीचा, एक नंबर। इथे नदी आहे आणि इथे तुम्ही बोटिंग पण करू शकता, 100 ते 150 रुपये पर हेड आहे, आम्ही काय जात नाही। आणि आम्ही हे आत्ता घेतले फुटाने फुटाने, आणि बाजूला हे असं मंदिर आहे। आमच्या खाण्यावर अटॅक झालेला आहे आता, बघू शकता तुम्ही, घेऊन गेला तो वॉरियर्स तिथे बसलेले आहेत। आणि हे बघा हे टेम्पल आहे दगडी, किती ठिकाणी काय काय असं हे बघून पण होत नाही आमचं, आम्ही हे सगळं स्किप करतोय। हा एरिया एकदा बघा फक्त, हे दर डोळ्यात सगळं बघा, हे इकडे जायचं आपल्याला, रस्ते समजत नाही आहेत कसं आहे बघा, इकडनं कुठनं कुठनं आलेला विचारत विचारत या तुम्ही, नंतर रस्ता चुकायचा खूप जास्त चान्स आहे। मागे आहे मंद का वृक्ष, इथे खूप जण आहेत ते आपला रुमाल वगैरे काय काय बांधतायत। असं जंगलातून पण रस्ता जातोय, तुम्हाला फील येईल भारी, बघू शकता तुम्ही, कसं वाटतंय भावा, पाय दुखते, पाय दुखतायत, पण बघ हंपी एका दिवसात होऊ शकतं, हा जर केलं तर, केलं तर। राजू राजू शर्मा राजू शिक्षा, प्रचंड दमलेलं आहे, प्रचंड जरा पण आता ताकद नाही जायची यार। पोचलेलो आहे आपण फायनली विजय विठ्ठल टेम्पलला, विठ्ठल टेम्पलला यायला इथे ई रिक्षा पण आहेत, ई व्हेकल आहे, तुम्ही त्यातून पण जाऊ शकता, इकडे त्याची लाईन आहे ई व्हेकलसाठी। हे विजय विठ्ठल टेम्पल 50 नोट, आणि ते हे आहे ते हे मॉन्युमेंट आहे, जबरदस्त। व्हिडिओ कॉलवर बोलतोय घरच्यांची, घरच्यांना दाखवतोय,
वटियार बघा खतरनाक। तो तुम्ही हे आहे म्युझिकल टेम्पल सारखं, तर इथे चंद्रगुप्त जे मौर्य होते त्यांची राणी आहे ती खूप नृत्य चांगली करायची, तर त्या राणीसाठी इथे म्युझिकल खांब आहेत, 68 म्युझिकल खांब आहेत, ते 68 वेगवेगळं वाद्य वाजतात आणि इथे त्यांची जी राणी होती ती डान्स करायची। ते बघा जबरदस्त वाटते हे बघा कसलं कोरलं। आणि तुम्हाला माहिती आहे का ह्याचं वैशिष्ट्य आहे, हा एक लेअर आहे हा सेपरेट आहे, त्याच्यावर हा लेअर सेपरेट बांधलेला आहे, त्याच्यावर हे सगळं उभं आहे। ते विठ्ठल मंदिर आहे, आतून आहे तो म्युझिकल खांबांचा मंडप तिथे। तर ह्या अशी गुहेमध्ये आलेलो आहे खाली, वरद वागळं आहे तिथे, वर्ण वर्ण फिरतात वागळं, जबरदस्त। आणि बघा इथे पाणी पाण्यासाठी इथे केलेले आहेत कॅनल्स, जबरदस्त। खाली पूर्ण वॉटर कॅनल आहे, म्हणजे पाणी इकडनं तिकडे फुलं होतं, त्याचं सगळी रचना केलेली आहे। आपण इकडनं गेलो आणि ह्या इथून आलो, आता मध्ये जाऊया। इथे बहुतेक विठ्ठल मंदिराचं विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर होतं, पण यावरती बघा सगळी वटवागळ आहेत। त्याला हा भेटला बघा बेडूक, ह्यासाठी ह्या एका दगडामध्ये खूप काय काय आहे। आता बघा तुम्ही इकडनं दिसेल तुम्हाला, मी हे ठेवलं आहे। आता दिसतंय की एक माकड आहे ते स्वतःच्या पिल्याला उचलते, पण असं जर ठेवलं तर हा बेडूक आहे, जर इकडे हात ठेवला पूर्ण तर इकडनं तुम्हाला हा मासा दिसेल, आणि जर वरचं पूर्ण जर हे केलं झाकलं तर हा तुम्हाला माणूस दिसेल।